नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात मान्सूनचा मुक्काम आठवड्याभराने रखडला. एक आठवडा मान्सून सक्रिय होणार. तर बघा मित्रांनो, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा महाराष्ट्रातील परतीचा प्रवास सुरू होईल असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने जाहीर केले होते. पण मान्सूनचा मुक्काम मात्र आणखी आठवड्याभराने वाढणार आहे असे हवामान केंद्राच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या 10 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान मान्सूनची शक्यता हवामान खात्याने स्पष्ट केली आहे. सक्रिय हवामानाच्या परिस्थितीमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास 6 ऑक्टोबरपासून पुढे सरकला नाही, म्हणून राज्यात मान्सूनचा मुक्काम कायम आहे. तर बघा मित्रांनो, के एस होसळीकर यांनी काय सांगितले आहे. सक्रिय हवामानाच्या परिस्थितीमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास 6 ऑक्टोबरपासून पुढे सरकला नाही. राज्यात अजून आठवडाभर मुक्काम असण्याची शक्यता 10 ते 12 ऑक्टोबर असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. आता बघा कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात पाऊस पडणार आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. बघा, तर सर्वात अगोदर राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाला मिळालेल्या रडार इमेजच्या आधारावरच ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. राज्यात औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी या भागात पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये राज्यातील काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज ही प्रादेशिक हवामान केंद्राचे उपमहासंचालक कृष्ण होसळीकर यांनी व्यक्त केला आहे. याआधी महाराष्ट्रातील मान्सून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतण्याची सुरुवात होईल असे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत स्पष्ट करण्यात आले होते. यंदाचा मान्सून हा सर्वात विशेष ठरला आहे बघा, कारण सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद यंदाच्या हंगामात झालेली पाहायला मिळाली आहे. तर बघा, तसेच मान्सूनचा यंदा मुक्काम हा सरासरीपेक्षा वेळेपेक्षाही अधिकच होता. तर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करेल अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने जाहीर केली होती. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्राचा मान्सूनचा मुक्काम आठवड्याभराने रखडला आहे, कारण ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू होईल असा अंदाज हवामान खात्याने सांगितले. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.